गुजरात मधील सूरत मधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. शहरातील सचिन भागात केमिकलने भरलेल्या टँकर मधून केमिकल लीक झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 20 अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्याने त्यांना सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सचिन परिसरातील GIDC ची आहे. या परिसरात अनेक रासायनिक कारखाने आहेत. येथे टँकरमध्ये रसायनाची गळती झाली, त्यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरला. हा वायू इतका विषारी होता की 6 जणांना जीव गमवावा लागला. यासोबतच अनेक मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार GIDC तील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक 362 बाहेर 10 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकर मधून 10 मीटर अंतरावर मजूर झोपले होते. या घटनेत जखमी झालेल्या 20 अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकर मधून रसायन टाकलं जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. या दरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली, वायू हवेच्या संपर्कात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.